संगमनेर वन विभागातील फॉरेस्ट अधिकाऱ्यांची मक्तेदारी आता बघायला मिळत आहे. फॉरेस्ट रेंजर अधिकारी सागरमाळे यांनी कुठलीही पूर्वकल्पना न देता त्यांच्या अखत्यारीत असलेल्या 4 कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास मज्जाव केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. संगमनेर वन विभागातील अधिकारी सागरमाळे आणि मंचरकर यांनी शासनाविरुद्ध ज्या ज्या कर्मचाऱ्यांच्या केसेस चालू आहे अशा 4 कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास मज्जाव केला आहे. त्यांच्या ह्या वागण्यामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. याबाबत कर्मचाऱ्यांना कुठलेही लेखी आदेश न देता तोंडीत सांगितले असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सध्या संभ्रम निर्माण झालेला आहे. संगमनेर वन विभागातील जवळपास 25 कर्मचाऱ्यांनी आपल्याला कायमस्वरूपी शासकीय नियमानुसार कामावर घ्यावे यासाठी याचिका दाखल केली आहे. शासनाविरुद्ध कोर्टात याचिका दाखल केली असताना देखील केवळ 4 कर्मचाऱ्यांना हीन वागणूक देत सागरमाळे यांनी कामास मज्जाव केला आहे. त्यामुळे अशा गोरगरीब सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासन आणि वन विभाग योग्य तो न्याय द्यावा अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. साहेबराव उर्फे राहणार वरवंडी तालुका संगमनेर. मी फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये जवळजवळ 15-20 वर्षापासून काम करीत आहे. व ते आमचे वाउचरवर सह्या घेतल्या त्यांनी. जवळजवळ 5 वाउचरवर सह्या घेतल्या. 2 वाउचरचे पेमेंट त्यांनी वर्ग केली. तर जर 2 वाउचरचे पेमेंट वर्ग केले तर त्यांनी आम्हाला 9,100 पेमेंट केलं. तर वाउचरचं जवळजवळ आम्हाला त्याचं काय अजून माहिती नाही. व नॉर्मलला काय रेट आहे, ईजीएसला काय रेट आहे हे आम्हाला कळणार. तिने आम्हाला 9,100 रुपयानं पेमेंट केलं. आणि ते आम्ही त्यांच्याकडे गेलो असता तिने आम्हाला खोली बोलवलं शिपलापूरला मंत्रे साहेबांनी. आणि खोली आम्हाला म्हणे तुम्ही उद्यापासून कामं येऊ नका. तर आम्ही मग पुढच्या आम्हाला पुढचं हे करण्यासाठी मग आम्ही माळी साहेबांकडे गेलो. तर माळी साहेब आम्हाला म्हणे तुम्ही अजिबात यायचं नाही कामावर. बाकीचं आम्ही ते तुम्ही कोर्ट केसेस चालू आहे. पण आम्ही आमच्या पोटासाठी कोर्ट केसेस केली. शासन आम्हाला जो न्यायानी ते आम्ही मान्य करू. कोर्ट केसेस चालू असताना बंद करता येतं का? याचा जवळजवळ आम्ही 20-25 जण आहे. त्याच्यात आम्ही चौघंच का आम्हाला चौघांना तिने जातीवादी बंद केला आम्हाला चौघांना. याच्यावर शासनाने आम्हाला न्याय द्यावा. 2008 आम्हाला कमी केलं तर परत कामावर घेतलं. परत कमी केलं, परत 1 जानेवारी 2019 नॉर्मलला कामावर घेतलं. सर काही काळ पेमेंट हात होत देत, काही काळ भाऊचर होत देत. त्याच्यानंतर माळी साहेबांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं का कामावर नाही यायचं. डायरेक्ट तुमचं कोर्ट मॅटर चालू आहे, तुम्ही कामावर यायचं नाही तोंडी सांगितलं. जागर जनसांसाठी सचिन सोनवणे संगमनेर.